जय जिजाऊ, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर। सध्या जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्याची घोषणा केलेली आहे आणि हा जो दसरा मेळावा आहे तो बीडमधील नारायणगडावर होणार आहे। आता बीडमधलं हे जे नारायणगड संस्थान आहे, या संस्थानाचा नेमका इतिहास काय, त्याची परंपरा काय आणि ते मूळ कशाचं देवस्थान होतं आणि सध्या तिथं गादीचे म्हणजे कोणते वारस आहेत, हे सगळी माहिती पाहिजे। पण याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आणखी असा एक आहे की संत भगवान बाबा जे होते ते सुद्धा या गादीचे एक वारसदार होते किंवा ते सुद्धा या महंत परंपरेतले एक होते, त्यामुळे त्यांनी नारायणगड सोडून स्वतः भगवानगडाची स्थापना का केली हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे, तोही आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचा आहे। पण व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो की तुम्ही अजूनपर्यंत जर एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला वास्तव माहिती मिळत राहिली पाहिजे आणि तुमच्यापर्यंत ते ज्ञान पोहोचलं पाहिजे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या, की नेमकी नारायणगडाची निर्मिती किंवा नारायणगड हे संस्थान कसं तयार झालं आणि त्याची काय परंपरा आहे। तर सुरुवातीला हे समजून घ्या की नारायणगड हे जे संस्थान आहे ते बीड पासून वायव्य दिशेला 21 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे बालाघाटच्या डोंगररांगेमध्ये स्थापलेलं आहे किंवा बालाघाटच्या डोंगररांगेमध्ये ते वसलेलं आहे। याच्यामधला एक जो डोंगर आहे त्या डोंगराची लांबी जवळपास 7 किलोमीटर आहे आणि रुंदी 3 किलोमीटर आहे। अशा विस्तीर्ण, अशा 7 किलोमीटर लांब आणि 3 किलोमीटर रुंद अशा विस्तीर्ण डोंगरावर या देवस्थानाची किंवा या संस्थानाची स्थापना झालेली आहे। मुळात हे जे देवस्थान आहे याला खूप मोठी परंपरा आहे, जवळपास 400 वर्षापूर्वीची परंपरा आहे। जरी आपण म्हणत असलो की नगद नारायण यांनी इथं ही स्थापना केली नारायणगडाची, पण त्याच्याही आधीची याला परंपरा आहे। मुळात तिथं महादेवाचं मंदिर होतं, म्हणजे शंकर भगवान यांची जी पिंड होती ती होती तिथं। पण तिथंच एक औडंबर घराण्यामध्ये एक नारायण नावाचा मुलगा जन्माला आला आणि तो मुलगा लहानपणापासूनच देवाची भक्ती करण्यामध्ये खूप पुढे होता आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांना एकांताची खूप हे होती, त्याच्यामुळे त्यांनी गाव किंवा आपलं घर दार हे सगळं सोडून त्या गडावर जायला सुरुवात केली। आणि गडावर जात असताना त्यांनी गडावर एक छोटी जागा साफसफाई करून घेतली आणि तिथंच त्यांनी विठ्ठल नामाचा जप सुरू केला, म्हणजेच हरिनामाचा जप सुरू केला। त्यांनी कठोर तपश्चर्या केली असं म्हणतात, किंवा त्यांनी विठ्ठलाची एवढी भक्ती केली की स्वतः विठ्ठल पंढरपूर सोडून त्यांना भेटायला या नारायणगडावर आले। आणि जेव्हा ते नारायणगडावर आले तेव्हापासून त्यांना नगद नारायण म्हणून ओळखलं जाऊ लागलं। जे लहान मुलगा होता त्यांना नगद नारायण म्हणून प्रसिद्धी मिळाली, ख्याती मिळाली। त्यांनी विठ्ठलाच्या दर्शनानंतर तिथं स्वतः विठ्ठल रुक्माईचं मंदिर स्थापन केलं आणि मग हे जे नारायणगड आहे, जे मुळात मूळ पीठ जे शंकर भगवानांचं होतं ते मूळ पीठ आता शंकर भगवानांसहित आता विठ्ठल रुक्मिणीचं झालं। आणि मग विठ्ठल रुक्मिणीचं झाल्यानंतर त्यांनी त्या परिसरात पंचक्रोशीमध्ये सगळीकडे कीर्तनाच्या माध्यमातून आणि प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली, हरिनामाबद्दलची ओढ निर्माण केली आणि सर्व धर्म समभाव, त्याचबरोबर जातीपातीच्या पलीकडे जाऊन आणि महिला पुरुष हे सगळे भेद विसरून त्यांनी समानतेची एक नवीन काय म्हणू आपण त्याला शिकवण सगळ्या पंचक्रोशीत दिली आणि त्याच्यामुळे हे देवस्थान जे आहे ते हळूहळू प्रसिद्ध होऊ लागलं। आणखी एक आख्यायिका अशी आहे या देवस्थानाबद्दल की तिथं दरवर्षी एक नवीन शंकराचं लिंग तयार होतं आणि ही सुद्धा आख्यायिका असल्यामुळं त्याला म्हणजे भक्त जे आहेत किंवा जे लोक तिथं दर्शनाला जातात त्यांना ते पावणारं देवस्थान आहे, म्हणजे जागृत देवस्थान आहे, ही सुद्धा एक भावना त्याच्यात आहे। आणि त्याच्यामुळं या नारायणगडाची प्रसिद्धी जी आहे ती वाढत गेली। त्याचबरोबर नारायण म्हणजे नगद नारायण यांच्या मृत्यूनंतर किंवा त्यांच्या त्यांनी जेव्हा देह ठेवला त्याच्यानंतर तिथं एक गादीची परंपरा सुरू झाली, महंत परंपरा सुरू झाली आणि या परंपरेमध्येच संत भगवान बाबा सुद्धा एक महंत होते। ही नेमकी परंपरा सुरू झाली आणि त्या परंपरेमधले जे 8वे संत होते किंवा 8वे महंत होते, 8वी गादी जी होती ती संत भगवान बाबांची होती। त्यांनी ती का सोडली हे सुद्धा आपल्याला पाहायचंय। तत्पूर्वी एक परंपरेवर, या संत परंपरेवर किंवा महंत परंपरेवर आपण एक छोटासा दृष्टिक्षेप टाकूयात। मूळ पुरुष नगद नारायण यांनी आपला देह ठेवल्यानंतर किंवा त्यांच्यानंतर तिथं संत परंपरा सुरू झाली। त्या संत परंपरेतील पहिले संत किंवा पहिले महंत किंवा पहिली गादी जी होती ती गादी होती महादेव बाबा यांची, त्यांना महादेव बाबा पहिले असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर दुसरी जी गादी होती ती दादाबाबा यांची होती, उर्फ दादाबाबा उर्फ शेटीबाबा असं सुद्धा त्यांना म्हटलं जायचं। त्याच्यानंतर गोविंदबाबांची गादी होती, त्याच्यानंतर नरसूबाबांची गादी होती, त्याच्यानंतर महादेवबाबा दुसरे यांची गादी होती, त्याचबरोबर त्याच्यानंतर माणिकबाबांची गादी होती। ह्या सगळ्या संतांनी या नारायणगडावरून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली, जनजागृती केली, त्याचबरोबर लोकांमध्ये प्रबोधन केलं, लोकांना कर्मकांडातून बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्न केले, जाती पाती समाज याच्या पलीकडे जाऊन समानतेची वागणूक किंवा समानतेची शिकवण त्यांनी दिली। आणि याच्यानंतर जेव्हा हे माणिकबाबा होते, माणिकबाबा जेव्हा आजारी पडले तेव्हा त्यांनी माणिकबाबांनी काय केलं तर संत भगवान बाबांना गडावर बोलवून घेतलं। संत भगवान बाबांचं कार्य 1918 पासून सुरू होतं, 1918ला संत भगवान बाबांनी नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी किंवा पायीवारी चालू केली होती आणि त्याच्यामुळं आता नारायणगडाला धाकटी पंढरी म्हणून सुद्धा ओळखल्या जाऊ लागलं। मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी संत भगवान बाबांना जवळ बोलावून सांगितलं की आता माझी तब्येत ठीक नाही आहे,
कधीही काही होऊ शकते, त्यामुळे इथून पुढची गडाची जी जबाबदारी आहे ती तुझ्यावर असणार आहे, त्यामुळे तू ते गड चांगल्या पद्धतीनं सांभाळलं पाहिजे आणि गडाचं कार्य पुढे नेलं पाहिजे, या देवस्थानचं या संस्थांचं कार्य पुढे नेलं पाहिजे. आणि असं म्हटल्यानंतर 1937 साली माणिक बाबा यांचा देहावसान झालं किंवा त्यांनी देह ठेवला असं म्हणूयात आपण, आणि त्याच्यानंतर मग संत भगवान बाबांनी गडाची धुरा सांभाळली. पण रजाकारीच्या कालावधीमध्ये काय झालं, संत भगवान बाबांवर वेगवेगळे आरोप करण्यात आले, त्यामधले काही आरोप हे काही समाजकंटक जे होते ते जातीयवादी असल्यामुळे त्यांच्याकडून काही आरोप करण्यात आले. लोकांमध्ये असा भ्रम तयार झाला की संत भगवान बाबा जे आहेत ते कुठेतरी बाहेर जातात किंवा इकडे जातात, मग ते रजाकाराचे हेर आहेत किंवा मग ते निजामाला मदत करत आहेत की काय, अशा काही भ्रम तयार झाले. त्याच्यातून त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंत लोक पोहोचले, त्यांनी त्यांच्याबद्दल अशी चुकीची माहिती दिली की भगवान बाबा हे रजाकारांचे हेर आहेत किंवा निजामाचे ते हेर आहेत. तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचं या महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये अत्यंत असं धाक होता किंवा त्यांची जरब होती, पण तरी सुद्धा भगवान बाबा घाबरले नाहीत. क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा स्वतः तिथं गेले आणि त्यांनी यांच्यासोबत भगवान बाबासोबत चर्चा केली, त्या चर्चेतून त्यांना असं कळालं की भगवान बाबा हे खरंच थोर पुरुष आहेत आणि ते समाजामध्ये कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतात, त्याच्यामुळे त्यांनी त्यांना माफी मागितली आणि ते तिथून परत आले. पण या घटनेनंतर, या जातीयवादी वादाच्या काही गोष्टीनंतर संत भगवान बाबांचं मन तिथं लागत नव्हतं, ते दुःखी होते होते सतत. आणि त्या दुःखातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्याच गडाच्या बाजूला पायथ्याशी एक दुसरं एक गाव होतं छोटंसं, ज्या गावाचं नाव खरवंडी आहे, खरवंडी येथील बाजीराव पाटलांनी त्यांना धौम्यगड या दुसऱ्या गडावर त्यांना नेलं आणि मग तिथं त्यांनी स्वतःची एक नवीन गादी किंवा नवीन संस्थान चालू केलं आणि त्यालाच आपण मग भगवानगड म्हणून ओळखल्या जातो. संत भगवान बाबा याच्यानंतर सध्याचे विद्यमान जर महंत पाहिले आपण किंवा सध्याचे तिथली जी गादी आहे त्या गादीवर आता सध्या शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांचं कार्य अत्यंत सहिष्णू आणि अत्यंत चांगलं आहे, जे सर्व धर्म समभावाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहेत. त्यांनी आता सध्या सुद्धा या दसऱ्या मेळाव्याला येण्याचं सगळ्यांना आवाहन केलं. या आवाहनामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं की हा जो दसरा मेळावा आहे किंवा ही जे संत म्हणजे परंपरा आहे किंवा या गडाची जी परंपरा आहे किंवा नारायणगड जे संस्थान आहे ते अनादिकालापासून तिथं शक्तिपीठ आहे, अनादिकालापासून तिथं हे देवस्थान आहे आणि त्याच्यामुळं ही जी परंपरा आहे ती अखंड चालू आहे, ती कोणत्याही जातीची एकट्या जातीची एकट्या धर्माची नाही तर ती सगळ्या जाती धर्मांची सगळ्या अठरा पगड जातींची बलुतेदारांची आलुतेदारांची सगळ्यांची आहे. त्यामुळं या गडावर सर्वांनी यावं आणि सर्वांनी नामस्मरण करावं, हरीच्या नामामध्ये तल्लीन व्हावं म्हणून सगळ्यांनी यावं असं सांगितलंय. आता मग याच गडावर जरांगे पाटलांनी सुद्धा दसरा मेळावा घेण्याचं सांगितलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे आणि येत्या 12 तारखेला त्यांचा दसरा मेळावा आहे. हे सांगत असताना जरांगे पाटलांनी सुद्धा असं सांगितलंय की हे फक्त काही एकाच जातीपुरता मर्यादित नाही तर सगळ्या समाजांनी सगळ्या जाती धर्मांनी तिथं यायला हवं. त्याचबरोबर हा दसरा मेळाव्याचा उद्देश सुद्धा त्यांनी सांगितला की हा दसरा मेळावा हा इतर मेळाव्यांसारखा राजकारणासाठी म्हणून किंवा स्वतःची ताकद दाखवण्यासाठी म्हणून नसून हा दसरा मेळावा जो आहे तो सामाजिक उत्थानासाठी आहे किंवा लोकांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करून विचारांची देवाणघेवाण करून त्यातून या महाराष्ट्राची नवनिर्मिती किंवा या महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनता जी आहे, जे समाज आहे, त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल आणि यातून नवीन पद्धतीनं समाजामध्ये जागृती निर्माण होईल यासाठीचा हा मेळावा आहे. म्हणून सगळ्या समाज बांधवांनी सगळ्या जातीधर्मातील लोकांनी या दसऱ्या मेळाव्याला आलं पाहिजे असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर ही झाली या गडाचा इतिहास किंवा ही झाली या गडाची माहिती. आपण आणखी एक काम करत आहोत जे शैक्षणिक काम आहे आपलं, ज्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की पैसा हा कधीही तुमच्या शिक्षणातला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आपण एक काम करतोय आणि ते काम म्हणजे मुलांना शिकवण्याचं, ज्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरण शिकवतो, संपूर्ण गणित शिकवतो, नवोदय स्कॉलरशिप असं वेगवेगळे विषय आपण त्याच्यामध्ये शिकवत असतो. आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करून घ्या. आणि इंग्रजी स्पीकिंगचा कोर्स आहे आमच्याकडे, जे न्यायमूर्ती गायकवाड सरांनी शिकवलेले आहे, ते हाताच्या 10 बोटावर 10,000 वाक्य शिकवतात. अगदी 5वीपासून तर म्हातारा होईपर्यंत कोणीही ते इंग्रजी शिकू शकतं. तर परत एकदा सर्वांना कळकळीची विनंती करतो की ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या, ATM गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलमधील माहिती जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. थांबतो इथं, धन्यवाद. जय जय जाऊ, जय शिवराय.